कातळशिल्पाकडे प्रकल्प येत असल्यानेच अधिकारी अधिकची जागा मागितली. अधिकच्या 2300 एकर जागेची संमतीपत्र मिळाली होती असं उदय सामंत म्हणालेत. 2300 एकर जागेमध्ये बोर मारण्याची संमतीपत्र शेतकऱ्यांनी दिलेली आहेत असंही ते सामंत यांनी म्हटलेलं आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाचं जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं धोरण आहे ते रत्नागिरीत असू दे, लांजात असू दे, राजापुरात असू दे, दुनियेत कुठं असू दे, तिथेच धोरण लागलं. म्हणजे त्यांना शासन पैसा पॉलिसी ठरेल ना, म्हणजे अजूनही ठरलेली नाही. रिफायनरी येते म्हणून जे आपण जागा मागतो त्याला विरोध आहे ना काही ठिकाणी, पण त्याच्यातली 2300 एकर जमीन ऑलरेडी संमतीपत्र मिळालेली होती. त्या मेन ठिकाणी कातळशिल्पाच्या इथं तो प्लांट येत असल्यामुळं त्यांना अधिकची जागा पाहिजे. ती अधिकची जागा जी पण आपण मागतोय त्याची तिथं देखील बोर मारायची संमतीपत्र शेतकऱ्यांनी दिलेली होती, त्याच्यामुळे शेतकरी तिथे ऍग्री आहे.